कसा आहे हाय का ना वाढीव एकदम जबरदस्त अशी एडिटिंग झाले का नाही वावड्यां थोडासा लेट झाला त्याच्याबद्दल माफी असावी तर आपले जे काही क्लायंट होते तर हा आपला क्लायंट होते यांचं पूर्ण जे काही पॅनलचं काम असाल तर ते आपल्याकडे होतं तर त्यांना रिक्वेस्ट केली की के यार म्हटलं प्लीज एक व्हिडिओ तरी मला टाकू द्या माझ्या ऑडियन्ससाठी माझ्या फॅमिलीसाठी तर फायनली त्यांनी परमिशन दिली आणि त्याच्यानंतर लगेच तुमच्या भावनं तुमच्यासाठी व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट केला ओके आता हा जरी व्हिडिओ तुमच्या कामाला आता येत नसला तरी इन फ्युचरमध्ये हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा राहणार आहे कारण मी ज्या या ठिकाणी तुम्हाला पेंजेस प्रोव्हाइड करत असेल अशा पेंजेस तुम्हाला यादी कोणी दिल्या नाही आणि मी जे क्लायंटला वर्क दिले तर ते वर्क मी तुमच्यासोबत शेअर करतोय डायरेक्टली तर हा जो काही व्हिडिओ असेल तर व्हिडिओ मी पाचशे सहाशे रुपयाला त्यांना विकलेला आहे तर त्याच रेटचा जो काही व्हिडिओ असेल तर मटेरियल मी सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रोवाईड करतोय तर जास्त काही नाही आपले जे काही सब्सक्राइबर असतील आपली जे काही फॅमिली असेल ती सत्तर हजार व्हायला आलं आहे फक्त पन्नास मेंबर कमी आहेत तर मी आशा करतो की हा जो काही व्हिडिओ असेल तर एवढा व्हिडिओ बघितल्याचा नंतर तुम्ही ते टार्गेट कंप्लीट करसाल आणि उद्या सकाळी ज्या वेळेसला मी झोपेतून उठेल त्यावेळेसला आपली सत्तर हजार फॅमिली झालेली मला दिसायला पाहिजे तर एवढे एक टार्गेट देते तुम्हाला बाकी लाइक्स कमेंट तुम्ही तर... या ठिकाणी तुमच्या पद्धतीनं करू शकता तर मला जायचं इंस्टाग्रामला आणि या ठिकाणी मी एक रील पोस्ट केलेली आहे आणि ते पिन मारून ठेवलेली आहे तर ह्याच्यामार्फत तुम्ही जे काही कायन मास्टर असेल ते डाउनलोड करू शकता तर इकडे व्हिडिओ टाकायला परमिशन आहे या आणि संबंधी जास्ती बोलायला सुद्धा परमिशन आम्हाला बॅन केलेली आहे तर परत स्ट्राईक वगैरे हो यायचे त्याच्यामुळे मी जास्त नाही सांगत ज्यांना अडचणी असतील त्यांनी अडचणीसाठी मेसेज करा आणि ज्यांना ॲप्लिकेशन वगैरे पाहिजे असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन तुमचे जे काही रील वगैरे असेल तर ते बघू शकता आणि तुमचं जे काही ऍप्लिकेशन असेल ते या ठिकाणी डाउनलोड इन्स्टॉल सगळं करू शकता तर डायरेक्ट मी काय करणार आहे तुम्हाला जे काही मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं असेल तर ते मटेरियल मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय तर स्क्रीन जी काही असेल तर ते मी आडवी केलेली आहे कारण जे काही सगळ्या पेंजीस असतील तर ते सोळा बाय नऊच्या रेशोमध्ये या ठिकाणी तयार केल्यात आता या ठिकाणी काही पेंजीस मी तुम्हाला डायरेक्टली युजेबल दिल्यात आणि काही पेंजी तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करावं लागतील तर त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे तर सगळ्यात पहिले जे काही असेल तर तुम्ही या ठिकाणी स्ट्रक्चर बघू शकता तर अशा पद्धती सगळ्यात पहिली जी तुम्हाला ॲड करायची आहे त्याच्यानंतर तुमचे जे काही ग्रामदैवत असेल तुमचं जो कोणी पॅनल प्रमुख असेल त्यांचा फोटो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता स्टार्टिंगला त्याच्यानंतर तुमच्या जे काही पॅनलचं नाव असेल तर ते पॅनलचं नाव तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ॲड करायचं ओके दोन जी झाल्या आहेत त्याच्यानंतर हे जे काही बॅकग्राऊंड असेल तर मी बॅकग्राऊंड तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे आता तुम्ही म्हणसाल की तो जो व्हिडिओ स्टार्टिंगला दाखवला त्याच्यामध्ये एक तो गोल गोलवाला इफेक्ट होता तर तो कुठं आहे तर मित्रांनो वाला इफेक्ट पी सीमध्ये होता तुम्हाला काढणं झालं नाही आहे तर त्याच्यासारखे की अजून दुसरे दोन चार इफेक्ट म्हणजे टोटल पाच इफेक्टचा पॅक असेल तर तो मी तुम्हाला उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी प्रोव्हाइड करेल जेणेकरून तुमचे जे काही क्लायंटचे व्हिडिओज उरले असतील त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता ओके तर बाकीच्या जे काही सगळ्या पीएनजेस असतील तर ते, ते मी प्रोवाईड केल्यात आणि सगळ्यात शेवटी मी खाली एक यू पी एन यूज, यूज करतो त्याच्यामध्ये मॉडेलचा जो काही फोटो असेल त्याचं नाव त्याची जे काही निशाणी असेल तर हे मी तुम्हाला ब्लँक दिलं आहे तर हे तुम्ही पिक्सअटमध्ये पिक्सल लॅबमध्ये किंवा अजून दुसऱ्या कोणी ॲप्लिकेशनमध्ये जाऊन एडिट मारू शकता आणि अशा पद्धतीचे पीएन जे या ठिकाणी तयार करू शकता तर हे जे काही पेन जे असतील तर हे तुमच्या उमेदवाराच्या निशाणीसाठी मी खुल्या तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्यात त्याच्या कुठलेही एक तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या पद्धतीने या ठिकाणी एडिट करू शकता तर जास्त काय सांगणार नाही मी तुम्हाला जस्ट आता डायरेक्टली आपल्याला व्हिडिओ जो काय असेल तो या ठिकाणी सुरू करायचा तर मित्रांनो जी काही व्हिडिओ एडिटिंग असेल ती करण्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन लागेल तर हे वालं तर नाव सांगत नाही आहे स्ट्राईक पडते हे झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर सोळा बाय नऊचा जो काही रेशो असेल रेशो घ्यायचा आहे इथं बॅकग्राऊंडवर जायचं आहे आणि काळ्या रंगाचं बॅकग्राऊंड तुम्हाला सेट करायचं आहे जेम तेम काय करायचं प्रत्येक व्हिडिओ तीस सेकंदाचा असतो पण आपण पंचवीस एक सेकंदाचा या ठिकाणी बॅकग्राऊंड सेट करायचं बॅकग्राऊंड सेट झाल्याच्या नंतर लेअरवर क्लिक करून मीडियावर जायचं आहे आणि तुम्हाला जे मी फोल्डर दिला असेल तर त्या फोल्डरमध्ये सगळ्या पेंजेस मी या ठिकाणी तुम्हाला सेट करून दिल्यात तर ते सगळ्या पेंज तुम्ही काय करू शकता या ठिकाणी घेऊ शकता तर सगळ्यात पहिले तुम्हाला ही जे काही पेंज असेल तर ही पेंज अशा पद्धतीनं घ्यायचं आहे जे काही बॅकग्राऊंड दिलं असेल तर हे आणि मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं तशा पद्धतीनं तर जो काही ते फिरणारा इफेक्ट असेल तर तो मी तुम्हाला उद्याच्याला देईल आणि त्याच्यासोबत अजून दुसरे दोन चार जे काही इफेक्ट असतील तर ते सुद्धा प्रोवाईड करणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा जो काही फोटो असेल तर फोटो ॲड करून घ्यायचा आहे हा फोटो या ठिकाणी बॅगग्राऊंड ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जे काही ग्रामपंचायतचं नाव असेल तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे तर मित्रांनो आता तुम्हाला वाटत असेल की यार सगळ्या पेंजेस माझ्या व्यवस्थित लागतील का नाही लागतील तर जो काही सेकंड ंदा टायमर असतो तो सहा सेकंदाचा टायमर लावायचा त्याच्यानंतर कात्रीच्या बाजूला एक तुम्हाला आयकॉन दिसत असेल तर या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करत राहायचं ओके तर पहिली पीएनजी लागलेली आहे त्याच्यानंतर आपली दुसरी जी काही पीएनजी असेल ती सुद्धा आपण सेम पॅटर्नमध्ये या ठिकाणी काय करूयात ऍड करून घ्या ओके तर मी आता दुसरी जी काय असेल ती घेतलेली आहे तर त्याच्यानंतर कातरीच्या बाजूच्या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला पुढे या ठिकाणी स्लाईड आहे तर एवढं झालं तर हे झाल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आता इथून पुढं काय होतं ॲक्च्युअल जो काय ॲनिमेशनचा भाग असेल तो सुरू होतो तर ते ॲनिमेशन देण्यासाठी इथं तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर एडिटिंगमध्ये जायचं आहे आणि जी काही डिफॉल्ट लेअरची साईज असेल तर ती तुम्हाला किती ठेवायची आहे नऊ सेकंद ओके तर दोन्ही साईडची का जी काही असेल तर ती तुम्हाला नऊ नऊ सेकंद ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथं क्लिक करून तुम्हाला सोडून द्यायचं आहे मग एवढं झाल्याच्या नंतर लेअरवर क्लिक करायचं आहे परत इथं जायचं तुम्हाला आणि आता काय करायचं आहे आपण जे काही पेंजेस या ठिकाणी घेतले असतील तर ते पेंजीस तुम्हाला या ठिकाणी काय करायच्यात ॲड करायच्यात ओके तर तुम्ही एका पेंजवर क्लिक केलं ती पेंजी काय होईल बरोबर नऊ सेकंदसाठी या ठिकाणी ॲड होऊन जाईल मग तुम्हाला परत काय करायचं जी इनिशियल पोझिशन असेल तिथं यायचं आहे आणि आता तुमचा जो काही उमेदवाराचा फोटो असेल तर तो फोटो, तर फोटो तर तो तर तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचा ॲड करून घ्यायचा तर माझे जे काही फोटोज असतील तर ते मी या ठिकाणी ॲड करून घेतो काही अशा पद्धतीनं तर हा भाग नंतर परत तुम्हाला काय करायचं थोडंसं ड्युरेशन या ठिकाणी आपल्याला करा इन्क्रीज करावं लागेल असं वाटतंय मला तर दोन जी झाल्या का म्हणजे दोन आपले जे काही हे असतील ते झाल्याच्यानंतर परत इथं यायचं आहे त्याच्यानंतर लेअरवर क्लिक करून मीडियावर जायचं आहे आणि परत एक वेळेसला तुम्हाला काय करायचं आहे फोल्डर ओपन करायचं ज्याच्यामध्ये आपण सगळ्या पेंजेस ठेवल्या असतील ते त्याच्यानंतर त्याच्यामधला जो काही फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे काही अशा पद्धतीनं कात्रीच्या बाजूच्या आयकॉनवर क्लिक करून सोडून द्यायचं आहे परत इथं जायचं आहे आणि आता बाकीच्या जे काही पेंजेस उरले असतील तर ते सुद्धा तुम्हाला काय करायच्यात सेम पॅटर्नमध्ये या ठिकाणी ॲड करून घ्यायच्यात ओके तर माझ्या जे काही दोन तीन पेंज असतील तर ते मी पेंज या ठिकाणी घेतो आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा काम तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आणि आता राहतो तो, तो प्रश्न म्हणजे की यार पासवर्ड काय तर पासवर्ड तुम्हाला ह्या व्हिडिओचा टाकायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा ओके तर सहा अंकडी पासवर्ड आहे तर तुम्हाला एकपासून पासून सहापर्यंतचे जे काही आकडे असतील तर ते पासवर्ड म्हणून तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचेत ओके तर अशा पद्धतीचं काम तुम्हाला या ठिकाणी आज करून घ्यायचं मित्रांनो तर आता ही जी काही पीए असेल तर ही सुद्धा तुम्हाला सेम अशा पद्धतीनं मी जसं म्हणलं तर सेम पॅटर्नमध्ये तुम्हाला या ठिकाणी लावून घ्यायचं ओके तर बाकीच्या जे काही सगळ्या पेएंजी असतील ते सुद्धा आपल्या या ठिकाणी व्यवस्थित लागल्यात आणि आता का तुम्हाला काय करायचं तुमचा जो काही लोगो वगैरे असेल तर तुम्ही ते लोगोसुद्धा या ठिकाणी ॲड करू शकता तर मी माझा जो काही लोगो असेल तर तो काय केला आडवा या ठिकाणी लावलेला आहे तर सगळ्या पेंजी सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा ओके तर मित्रांनो आता पीएजी झाल्यात आता तुम्हाला जर कोण्या पेनजीला ॲनिमेशन द्यायचं असेल तर तुम्ही ॲनिमेशन या ठिकाणी देऊ शकता बाकी असा व्हिडिओ या ठिकाणाहून तयार झालेला इथून काय करायचं तुम्हाला एक्सपोर्ट करायचं ओके तर एक्सपोर्ट केल्याच्या नंतरचे जे काही प्रोसेस असेल ती एकदम कामाची आहे जे काही इफेक्ट वगैरे हो असतील ट्रान्झॅक्शन तर ते कसे द्यायचे काय नाही तर ते मी तुम्हाला सांगून देतो तर पासवर्डसाठी जे कोणी इथपर्यंत आले असेल तर पासवर्ड मी आधीच सांगितलं आहे तर पासवर्डसाठी व्हिडिओ बघू नका पासवर्ड मी याच्या आधीच तुम्हाला सांगून दिलेला आहे तुम्ही वापस जाऊन या ठिकाणी बघू शकता चेक करू शकता तर हे झालं हे नंतर तुम्हाला काय करायचं इथं जायचं आहे आणि परत एकदा इथं क्लिक करायचं आहे आणि आता जो काही आपण एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा मग नंतर व्यवस्थित बघायचं तुम्हाला की जिथं जिथं आपल्या जी जात आहेत तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे काही या ठिकाणी कटचं ऑप्शन असेल तुम्हाला सर्वांना माहिती आहे कट कसे अप्लाय करायचे काय नाही ते तर जे काही कटचे ऑप्शन असतील तर ते कटचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहेत अप्लाय करायचे आहेत तर कटवर जायचं आहे आणि स्प्लिट ॲट प्ले हेड अशा पद्धतीचं जे काही ऑप्शन असेल तर याच्यावर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे क्लिक करत राहायचं आहे तर सेम पोझिशन तुम्हाला बाकी सगळी जे काही असेल तर ती करायचं आहे आणि ह्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि जे काही इफेक्ट असतील ट्रान्झॅक्शन तर गेट मोरच्या ऑप्शनवर हो, क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ते सगळे मिळून जातील आणि आता माझा जो काही फेवरेट असेल तर तो माझा फेवरेटवाला मी या ठिकाणी अप्लाय करतो रेस्ट्रोस्पेक्शन माझा फेवरेट आहे तर तो मी या ठिकाणी देतो आहे तर ॲनिमेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी देऊ शकता किती द्यायचं असेल तेवढं ओके तर बाकीसुद्धा तुम्हाला जिथं जिथं कट मारायचं तिथं कट मारा आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ॲनिमेशन अप्लाय करायचं असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमचं ॲनिमेशन जे काय असेल तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकता चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नये का मी भेटतो तुम्हाला पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र